नमस्कार, मी प्रदीप वेलणकर। तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, मी रंगभूमी, मालिका, सिनेमा या सगळ्या प्रकारामध्ये नट म्हणून काम करतो। नट म्हणून काम करत असताना मला काही समस्या समोर आल्या। उदाहरणार्थ माझे केस, माझे केस हे पहिल्यापासून थोडेसे राठ आणि कोरडे असे होते। जेव्हा तरुणपणात ते खूपच दाट असल्या कारणाने तो दाट राठपणा जास्त जाळवायचा। काही ठराविक अंतराने केसाला तेल लावणं वगैरे हे सगळं चालू होत, पण जेव्हा नाटकासाठी काम करायला लागलो किंवा सिनेमा म्हणा किंवा सिरियलमध्ये, तेव्हा त्याच्या लाईटचा पण एक परिणाम व्हायचा। जेव्हा हे असतं की केस आणखी कोरडे 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 व्हायला द्यायचे। आणखीन एक त्याच्यामध्ये हे घडलेली गोष्ट होती अशी, मी काही भूमिकेसाठी विग वापरलेले आहेत। नाटकासाठी वापरला जो 250-300 पर्यंत मी विग वापरून केला। सिनेमा आपल्या सिरियलच्या शूटिंगसाठी तर एकदा विग लागला की तो 10-12 तास विग असायचाच। याने व्हायचं काय सगळ्यामध्ये की दिवसभर हा भाग सगळा उबून जायचा, घाम आतल्या आत जिरायचा आणि त्याचा परिणाम सगळा केसांवर किंवा आजूबाजूच्या स्किनवर व्हायचा। कारण एका मालिकेसाठी 7 वर्ष विग वापरलं सतत, त्या सगळ्याचा परिणाम माझ्या आजूबाजूच्या स्किनवर झाला, केसांवर झाला। आणि राठपणा आणि कोरडेपणा हा तर त्रासदायक होतो। मग खाज सुटायची, कित्येक वेळा असं की खाज असे सुटायला लागले लोकांमध्ये बरं दिसत नाही असं म्हणून मला ते जरा त्रास व्हायला लागला। त्याचा वेगवेगळे प्रकार करून बघितले मी त्याच्यामध्ये, की औषधं घेतली तर औषधीही फार तात्पुरता परिणाम देणारी असतात, त्यामुळे एक थोडंसं एक 8-10 दिवस 15 दिवस बरं वाटतं, ते थांबवलं की परत तो त्रास सुरू होतो। असं सगळं चालू असताना मला हे एक हेअर ऑइल सापडलं, गीताज हेअर ऑइल। हे संपूर्णपणे हर्बल नैसर्गिक वस्तू वापरून केलेलं एक तेल आहे। आपल्या तेलाच्या निमित्ताने सगळेच लोक म्हणतात की हे सगळं वापरून बघा चांगलं आहे, त्यांनी फायदा होईल वगैरे वगैरे, प्रत्येक तेलावर लिहिलेलं असतं असं। पण हे मी जेव्हा प्रत्यक्ष वापरलं मला फरक जाणवला। जसं आपण तेल लावतो की 2-3 वेळा सगळं मसाज करून डोळ्या टाळूपर्यंत अगदी तेल लावून मसाज करून ते रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी शॅम्पूने सगळं साफ करून मग परस्पर शूटिंगला जाणे, ते करत असताना मी हे तेल वापरलं। दुसऱ्या दिवशी तेलकटपणा घालवण्यासाठी त्यांचाच एक शॅम्पू बार आहे तो वापरला। आणि ह्या दोन्हीच्या वापराने मध्येच कधीतरी मला अचानक लक्षात आलं, माझ केस मी पडतो नाही की माझे केस आहे सॉफ्टनेस आलाय। अगदी खूप सॉफ्ट झालं नसेल पण जो कोरडेपणा होता तो, म्हणजे केसावर हात फिरवलं की कोरडेपणा जाणवायचं, तसं केसावर हात फिरवल्यावरती मला सॉफ्टनेस जाणवला, केस नरम होते माझे। आणि कुठेतरी आतल्यात एकदम रजिस्टर झालं की अरे हे झालं की। आणि एकदा असंच एक अनुभव आला, मी काहीतरी सकाळी काम करत होतो, दुपारी काही सोफार नसल्या कारण झोपलो होतो, एक तास दीड तास झोपल्यावरती केसांवरती काहीतरी होतच, उठल्यावरती बघतो केस काही केलं बसेलच मध्ये। परत मला एक हे आठवलं, हे हेअर ऑइल आपलं हेअर सिरम हे त्यांनी दिले, त्याच कंपनीचं आहे, हेही संपूर्णपणे हर्बल आहे आणि शुद्ध घटक वापरलेले आहे। त्याची स्पेशालिटी अशी होती की असे बाहेर आलेले केस आहेत ते बसत नाही, काही केलं पाणी लाव घाई कर तसं काही होत नाही। हे आठवलं मी आणि हे लावलं, एक 10 मिनिटाच्या आत माझे केस जसे मला हवे होते तसे पुन्हा बसले। त्याचा एक वेगळा फायदा मला कळला। त्यातून आणखीन एक फायदा कळलेला असा आहे की आठवड्यातून 2-3 वेळा हे तेल वापरलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी या शॅम्पूने तेलकटपणा त्याचं घालवलं तर जो इम्पॅक्ट येतो तो ह्या 2-3 वेळा तेलाच्या वापराने, त्याऐवजी मध्येच तुम्ही
सिरमचा पण तसाच वापर करू शकतो जसं आपण हेअर ऑइलचा करतो. तर तेही करून बघितल्यावरती एक वेगळं काय म्हणायचं तर की स्किनला थोडाफार तजेला पण येतोच आणि केस मुख्य म्हणजे मला वाटतं खाज कमी झाली केसांची आणि कोरडेपणा कमी झाला. तर ह्या तिन्ही हे जे प्रोडक्ट्स आहेत ते मला असं सांगायचं आहे की माझ्यासारखे जे पुरुष कलावंत आहेत की ज्यांना ह्या त्रास होऊ शकतो आणि होत असतो, आपण पुरुषांच्या ह्या त्रासाविषयी कोणी फारसं बोललो जात नाही, तर माझ्यासारखे जे कलावंत आहेत की ज्यांना केसात हा त्रास जाणवतो, खूप वेळा लाईटमध्ये काम केल्यानंतर एक केस घाम आलं की असे खाजवायला लागतात, तो सगळा त्रास आणि जातोय. वापरून बघा गीता हेअर ऑइल आणि त्याच्याबरोबर दिलेलं सिरम आणि त्याच्याबरोबरचा हा शॅम्पू बार, तिन्ही अत्यंत उपयुक्त आहेत. वापरून पहा.